प्रत्येक पालकाला आपला मूल हे ऍक्टिव्ह आणि स्मार्ट असलं पाहिजे असं वाटतं। खरं तर प्रत्येक लहान मुलांमध्ये एक नवीन गोष्ट शिकण्याची करण्याची एबिलिटी असते, फक्त फरक पडतो तो पॅरेंटिंगचा। प्रत्येक पॅरेंट्सवर डिपेंड असतं की ते आपल्या मुलांचा ब्रेन कशा पद्धतीनं डेव्हलप करतात, आणि म्हणूनच तुम्हाला जर का तुमच्या मुलांचा ब्रेन चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी अर्चना मोहिते, चाइल्ड अँड पॅरेंट डर्मेटोग्राफी कन्सल्टंट, ब्रेन स्पार्कलच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज मी आपल्याला मुलांचा ब्रेन कसा डेव्हलप करायचा, त्यासाठी पॅरेंट्सने काय केलं पाहिजे हे सांगणार आहे। पण अजूनही जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा। आता आपण बघूया की मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी पॅरेंट्सने काय काय केलं पाहिजे। तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करा, कारण प्रत्येक मुलांना आपल्या पॅरेंट्सचं प्रेम हवं असतं। खरं तर प्रत्येक पालकांचं आपल्या मुलांवर खूप प्रेम असतं, पण मुलांना ते कळत नाही, मुलांना ते जाणवत नाही। म्हणून तुमच्या मुलांना कळू द्या की तुमचं तुमच्या मुलांवर किती प्रेम आहे, त्याच्यामुळे त्यांना सेफ आणि सिक्युअर फील व्हायला लागेल व त्यांचा ब्रेन इझिली डेव्हलप होईल, तसंच त्यांना कोणत्याही प्रकारची भीती राहणार नाही। आता आपण बघूया की मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी पॅरेंट्सनी अजून काय केलं पाहिजे। तर त्यासाठी मुलं झोपण्यापूर्वी पालकांनी रोज आपल्या मुलांना गोष्ट सांगितली पाहिजे। खरं तर आता गोष्ट सांगण्याचा हा प्रकार बंद झालेला आहे, त्याच्यामुळे मुलं रात्री झोपेपर्यंत हातात मोबाईल घेऊन असतात, पण गोष्ट ऐकल्यामुळे मुलांचा ब्रेन हा फास्ट डेव्हलप होतो, तसंच प्रॉब्लेम्स कसे हँडल करायचे हे मुलं त्या गोष्टीतून शिकतात। तसंच गोष्ट ऐकल्यामुळे मुलांची लँग्वेज स्किल डेव्हलप होते, थिंकिंग पॅटर्न डेव्हलप होतो। एवढंच नाही तर गोष्ट सांगितल्याने पॅरेंट्सचं आणि मुलांचं इंटरॅक्शन वाढतं, जे मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूपच महत्त्वाचं आहे। आता आपण बघूया मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी पॅरेंट्सनी अजून काय केलं पाहिजे। तर मुलांना म्युझिक ऐकवली पाहिजे, कारण लहान मुलं जेव्हा म्युझिक ऐकतात तेव्हा ते आपल्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतात। म्युझिक ऐकल्यामुळे मुलांचं अटेन्शन, त्यांची मेमरी पॉवर डेव्हलप होते। म्युझिक ऐकल्यामुळे मुलांचा स्ट्रेस कमी होतो व नवीन गोष्टी करण्याची त्यांची इच्छा होते। त्याच्यामुळे प्रत्येक वयोगटातल्या मुलांना म्युझिक ऐकवा, कारण म्युझिक ही मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूपच महत्त्वाची आहे। तसंच मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी पालकांचं मुलांच्या डाईटकडे लक्ष असणं फार गरजेचं आहे, कारण मुलांचा डाईट हा हेल्दी आणि बॅलेन्स असला पाहिजे। कारण हेल्दी आणि बॅलेन्स डाईट मुलांचं कॉन्सन्ट्रेशन, त्यांची मेमरी पॉवर इन्क्रीज करतं। तसंच मुलांना 8 ते 10 तास झोप मिळाली पाहिजे, ज्याच्यामुळे मुलांचा ब्रेन हा व्यवस्थित डेव्हलप होतो। आता बघूया की मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी पॅरेंट्सनी अजून काय केलं पाहिजे। तर त्यासाठी मुलांना नवनवीन गोष्टी करण्याचं फ्रीडम दिलं पाहिजे, म्हणजे त्यासाठी मुलांना मस्ती करू द्या, त्यांना किचनमध्ये काम करू द्या, पेंटिंग करू द्या, घरातल्या जुन्या गोष्टींपासून एखादी नवीन गोष्ट बनवू द्या। हो, पण हे सगळं करताना पालकांचं आपल्या मुलांकडे लक्ष असलं पाहिजे, पॅरेंट्सने आपल्या मुलांची काळजी घेतली पाहिजे। पण त्यावेळेला हे फ्रीडम दिल्याने मुलांचा ब्रेन हा लवकर डेव्हलप होतो व मुलांमधली क्रिएटिव्हिटी इन्क्रीज होते। आता सगळ्यात महत्त्वाचं आणि शेवटचं म्हणजे मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी पॅरेंट्सने काय केलं पाहिजे। तर पॅरेंट्सने आपल्या मुलांचे फ्रेंड्स बनले पाहिजे, म्हणजे पालकांनी मुलांशी गप्पा मारल्या पाहिजेत, पालकांनी मुलांशी बोललं पाहिजे, मुलांचं नेमकं काय म्हणणं आहे हे समजून घेतलं पाहिजे, मुलांना आपला वेळ दिला पाहिजे, मुलांसोबत क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजेत, मुलांना बाहेर फिरायला घेऊन गेलं पाहिजे। या सगळ्या गोष्टी मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूपच महत्त्वाच्या आहेत। तुम्हाला जर का हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।